सर हे अपन 3.5 फुटाचा बेड केला होता, अपन मशीन जॉइंट केली होती, रोड मशीन टोकन यंत्र, हाँ टोकन यंत्र जॉइंट केली होती। तर अपन आता हिवरमचा टॉप आणि हिवरमचा टॉप हे 1.5 फूट आहे, सॉरी 3.5 फूट आहे, आणि वरी अपन 1.5 फूट घेतला, हे आणि हे तास दोन, हाँ दोन्ही मधला अंतर 1.5 फूट घेतला आणि मशीन जॉइंट केली। या दोन्ही मधला अंतर समान आहे, आपण मशीन जॉइंट केली। तर याच बेडवर आता आपण मका घेणार आहे, मका कसं घेणार आहे, मक्याचं प्लॅनिंग आहे आपलं। तर ही जे सरी आहे, सरीला रिपेरिंग करायचं, डबल मारायचं, आता मधला आपला हे नाली जे आहे ते 2 फूट आहे, तर मध्ये आपण 1.5 फूट घेणार मका, दोन लाईन मध्ये अंतर 1.5 फूट दोन्ही कडेला बसेल या हिशोबानं, आणि दोन हाडामधलं अंतर आपण 1 फूट ठेवणार। ट्रॅव्हिंगमध्ये काय केलं, आपण दोन हाडामधलं अंतर 6.5 इंच घेतलं, आणि मागच्या वर्षी आपण 1.15 फूट टाकलं होतं। मका कोणते घेणार तुम्ही, मक्याचं आपलं अडवांटाचं घेणार, अडवांटाचं कॉर्नरमध्ये घेणार आहे की आपलं रेग्युलरमध्ये, रेग्युलरमध्ये आणि हरभऱ्याचं ह्याच्यावर नियोजन नाही, नाही हरभऱ्याचं आपण सातजण मी करणार, तिथं आपलं वर्म करणार आहे। ठीक आहे मॅडम, हे मक्याचं प्लॉट जे आपल्याला काय मक्याचं काय नाही, फक्त लष्करी आळीचा थोडा प्रॉब्लेम क्रिएट होते, जर तुम्ही पहिल्यापासून जर त्याचं व्यवस्थित मॅनेजमेंट केलं तर काय अडचण नाही, कारण मक्याला फक्त तिकडे फोन गाड्यात लष्करी आळीचा बऱ्या प्रमाणात अटॅक होतो, तेवढाच एक विषय। या 2 तासातलं अंतर वाढेल ना मग तुमचं, आता इकडं तुम्ही जर लांबवलं तर मका तुम्ही इथं त्यांचा तसा विषय नाही, बेडवरचं अंतर मग मोठं होईल ना, बेड काय काही नाही आपलं, बेडवर घ्यायचं नाही ना, बेड के मोकळी जागा राहील ना, मक्याला बेड राहील मोकळा, तुमच्या लक्षात आलं का, दोन्ही साईड नाही मका, इथे तिथून एक मका येईल, तिथून बी आणि ही जागा राहील मोकळी, मोकळी या दोन्ही मक्याचं जे आपल्या दांडावर येणार आहे तो पूर्ण हवेशीर राहणार, म्हणजे त्या कणीस बसताना सुद्धा चांगलं बसणार, जे मक्याचं कणीस म्हणतो की आणि त्याचं स्पेस तिकडं हे दोन्ही जर वापरणार आणि जरी यांना पाणी द्यायचा भविष्यात प्रश्न झाला तरी सरीनं पाणी देते आणि शक्यतो मक्याला सरीनं पाणी देण्याचा विषय, आणि जरी तुम्हाला जर ड्रीप टाकायचं असेल तर तुम्ही ह्यामधून टाकू शकता, या दोन्हीचं पाणी बरोबर हे भिजला की ऑटोमॅटिक त्याच्यात पाणी उतरते, म्हणजे त्याला सेपरेट, म्हणजे एक लाईन ह्याच्यात टाकून दिली म्हणजे एकाडे एक जरी टाकलं तरी तुम्हाला पाण्याचा काय करणार, त्याच्या मक्यामध्ये आपण काही 4-5 हजार झाड एक्स्ट्रा आपण ट्रे मध्ये लावणार आहे, म्हणजे बाद झाले त्या ठिकाणी लावायचं, खाडी बनवायची 100 टक्के मका लावल्यानंतर बघा।